श्रीयंत्र हे या जगातलं सगळ्यात मौलिक असं यंत्र आहे, ज्याला मदर ऑफ ऑल यंत्र म्हटलं जातं की हे आई आहे। त्याचं कारण इतकं साधं आहे की जगातलं प्रत्येक यंत्र हे एका विशेष तऱ्हेने काम करते। आता ते कशा तऱ्हेने काम करते बघा, जे मी लिहून सांगून राहिलो आहे ना त्याला हवं असताना ते लिहू शकतं। सायमेटिक्स नावाचा एक विषय आहे विज्ञानामध्ये, CYMATICS, रिपीट करतो, CYMATICS, सायमेटिक्स नावाचा एक विषय। सायमेटिक्स विषयामध्ये काय होते की जे ध्वनी असते, जे तरंग असतात, त्यांचा अभ्यास केला जातो वस्तूंवर। साध्या सोप्या शब्दात सांगतो, आपण सगळेजण गाणे ऐकता बरोबर, काही काही गाणे असे असते की जे ऐकल्याच्या नंतर मनाला खूप मस्त वाटते, तुम्ही खुश होऊन जाता, शांत फील होते। आणि काही काही गाणी अशी असते की ते ऐकल्या ऐकल्या चिडचिडी येते की हे काय लावलं। म्हणजे ध्वनी तुमच्या बुद्धीला, तुमच्या विचारांना कुठेतरी कंट्रोल करते। तशाच प्रकारे आपल्याकडे एक पद्धत आहे बघा गावाकडे, की जेव्हा एखादं लहान बाळ बिमार होते किंवा त्याला भीती वाटते, तेव्हा आपण गावामध्ये एखादी व्यक्ती असते की जी पाण्याला अभिमंत्रित करून देते, ती पाणी आपण त्याला अभिमंत्रित करून देतो आणि त्या बाळाच्या चेहऱ्यावर मारलं की त्याची भीती जाते। काही अतिदीड शहाणे लोक असं म्हणतात की नाही ही तर सायकोलॉजीची गोष्ट आहे, परंतु एका वर्षाच्या मुलाची सायकोलॉजी कधीच बदलत नाही, पण तो बरा होते। सायकोलॉजी तुमची आमची असणार हो की ही गोष्ट आणल्याच्या नंतर बरं वाटते, परंतु त्या एका वर्षाच्या मुलाला सायकोलॉजीचं काय घेणं देणार। याचा अर्थ की तिच्यामध्ये असे कोणते तरी गुणधर्म पाण्यामध्ये बनते त्या मंत्रामुळे की ज्याच्यामुळे ती वस्तू काम करते। तसंच हे जे यंत्र आहे हे विशेष प्रकारच्या ध्वनींमधून बनतात, ज्याला योगिक परंपरेमध्ये म्हणतात बीजाक्षर, एक अक्षर, एक जसं की ओंकार ओम, आणि सगळ्याचे सगळे यंत्र अशाच प्रकारे बनल्या जातात। एक पर्टिक्युलर साऊंड फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर प्रकारचं यंत्र बनवते। आणि याच्याबद्दलची सगळ्यात मोठी रिसर्च झाली 1960s हन्स जेनी नावाचा एक सायंटिस्ट होता, तो सायमेटिक्स मधला गुरु मानला जाते किंवा ज्याला फादर ऑफ सायमेटिक्स म्हणतात। या माणसानी ओम ही फ्रिक्वेन्सी त्या इक्विपमेंटला दिली आणि अशी प्लेट असते जिच्यामध्ये खालून ध्वनी तरंग सोडला जाते आणि त्या प्लेटवर वेगळे आकार बनतात, तुम्ही गुगल करू शकता। जेव्हा ओमची फ्रिक्वेन्सी दिल्या गेली तेव्हा त्याला लक्षात आलं की त्या प्लेटवर श्रीयंत्र बनलं एक्झॅक्ट। हन्स जेनेनी त्यानंतर त्याच्यावर PhD सुद्धा केली आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावर रिसर्च पेपर सुद्धा लिहिला। इट प्रूव्स की जसं की हिंदू धर्मामध्ये म्हटल्या जाते की या ब्रह्मांडाची निर्मिती ही ध्वनीपासून झाली आहे, आणि ध्वनी म्हणजे कोणता तर ओंकार ध्वनी। आणि जेव्हा साइंस सुद्धा म्हणते की ओंकार जेव्हा वस्तू रूपात येते तेव्हा ते श्रीयंत्र बनते। तशाच प्रकारे योगिक परंपरेची जी पूर्णच्या पूर्ण कथा जाते श्रीयंत्राची, ती अशी आहे की महादेवांनी स्वतः महादेवांनी श्रीयंत्राची निर्मिती केली होती। स्वतः महादेवांनी श्रीयंत्र बनवलेलं होतं। देवी आणि महादेव या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे श्रीयंत्र। महादेवांनी 15 वर्षाच्या साधनेनंतर श्रीयंत्राची निर्मिती केली, ज्याला यंत्रराज म्हटलं जाते। जर एक सिद्ध श्रीयंत्र तुमच्या घरात असणार तर त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही, तुम्ही त्याची पूजा करून सुद्धा बाहेरच्या जीवनात आणि भीतरच्या जीवनात हवं ते मिळवतो। म्हणजे ज्यात ध्यानही आलं आणि बाहेरच्या जीवनात भेटणारी प्रत्येक गोष्ट आहे। त्याचा एक साधा मंत्र येते, हा मंत्र 16 वेळा श्रीयंत्राचं जे वरचं टोक आहे ना त्याला बिंदू म्हटलं जाते, सगळ्यात वर त्या बिंदूकडे पाहून 16 वेळा जर तुम्ही ते जपलात तर तुम्हाला हवं ते जीवनामध्ये भेटते, तुम्हाला हवं ते, आणि अगदी 2 ते 3 हप्त्यांमध्ये तुम्हाला त्याची प्रचिती येते। असं एक यंत्र सिद्ध केल्या गेलेलं आहे आणि ते ज्याच्या त्याच्या जीवनात जाणार, फक्त एवढीच काळजी घ्यायची की रोज त्याला पंचामृताची गरज नाही, स्नानाची गरज नाही, साधी अक्षत त्यावर वाहली आणि धूप अगरबत्ती तरी सुद्धा ते चार्ज असते। 125 वर्षांपर्यंत हे तुमच्या परिवाराला मदत करत राहत अशी गोष्ट आहे, त्यामुळे ऊर्जावान गोष्ट आहे। याचा वापर नाही केला जाऊ शकत असं म्हणते की श्रीयंत्र स्वतः ठरवते की कोणाच्या जीवनात जाणार,
त्यामुळे मला माहित नाही की कोणी काय समोरची प्रोसेस काय आहे, परंतु इतकंच आहे की ज्यांच्या कोणत्या जीवनात श्रीयंत्र येणार त्यांना अभिनंदन, त्यांच्या जीवनात सर्व संपन्नता येईल, पूर्ण सुख समाधान येऊ आणि ती येते. त्याचे काय तुमचे प्रश्न असणार तुम्ही मला सांगू शकता, मी त्याचा प्रयोग तुम्हाला सांगून देणार श्रीयंत्रासोबत. फक्त बेसिक गोष्टी एवढ्याच की त्याला पंचामृताच्या स्नानाची गरज नाही, ती सिद्ध आहे, तुम्ही डायरेक्ट घरात ठेवू शकता. एका जागेवर ठेवायचं, 10 जागी त्याच्या बदलायच्या नाही, आणि फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी त्याला पंचामृताचं स्नान करायचं. पंचामृताचं स्नान केलं, पाणी टाकलं, पाण्याचा अभिषेक झाला की हळद कुंकू वाहिले की झालं आणि ते त्याचं काम करत राहणार. अशा प्रकारची गोष्ट आहे जी तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा मदत करते आणि बाहेरच्या दृष्टीसुद्धा. धन्यवाद.